नमस्कार, डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी जालिंदर साळवे. आजची विशेष खबर, मुंबईकर प्रवाशांसाठी एकच कॉमन कार्ड येणार. मुंबईमध्ये बस, रेल्वे, लोकल, मेट्रो यासाठी एक सामायिक कार्ड आलेले असून त्याची विक्री बस आगारामध्ये चालू झाली आहे. त्यामुळे वेळेची आणि पैशाची, सुट्ट्या पैशांची बचत होणार आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी एकच सामायिक कार्डची सेवा बेस्ट उपक्रमाने सुरू केली आहे. प्रवाशांना हे कार्ड सर्व आगारात उपलब्ध होईल अशी माहिती उपक्रमाकडून देण्यात आली आहे. प्रवाशांना या कार्डच्या माध्यमातून बेस्टबरोबरच मेट्रो, रेल्वेमधूनही प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र देशभरात एकच सामायिक कार्डची सुविधा उपलब्ध असलेल्या बस, मेट्रो आणि अन्य परिवहन सेवामध्ये बेस्टच्या या कार्डचा वापर करता येणार आहे. दुकाने, उपाहारगृह व ऑनलाईनवर वस्तू खरेदीसाठी कार्डचा वापर करण्यात येईल. येस बँक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचे प्रमुख उत्पादन असलेल्या रुपेसह भागीदारीमध्ये बेस्ट को ब्रँडेड एकच सामायिक कार्ड जारी करण्यात आले आहे. भारतामधील 20 लाखापेक्षा अधिक रुपे टर्मिनसच्या ठिकाणी या कार्डचा वापर करता येईल, तर ऑनलाईन देयकही याद्वारे अदा करता येणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले. एकच सामायिक कार्ड सुरुवातीला 100 रुपयांमध्ये बेस्टच्या मुंबईतील सर्व आगारामध्ये उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना नवीन कार्ड मिळवण्यासाठी मोबाईल माहिती देताना त्यावर आलेली OTP याची पडताळणी, पॅन किंवा आधार क्रमांक दाखवावा लागणार आहे. तसेच हे कार्ड बेस्टच्या बसमध्ये कंडक्टरकडून रिचार्जसुद्धा करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे हे कार्ड एक सर्व सामान्यांसाठी सुविधेचं कार्ड आहे. अशाच प्रकारच्या चालू घडामोडी व जगभरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा डी आर व्ही न्यूज मराठी. डी आर व्ही न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.